आज आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातल्या गद्यपाठ तिसरा कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठाचा भावार्थ समजून घेणार आहोत. महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी हे डोमग्रामी, डोमग्राम म्हणजे आताचे सध्याचे ते कमालपूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर नेवासा श्रीरामपूर रोडवर भोकर फाट्याजवळील ईशान्य दिशेला 8 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव. चक्रधर स्वामी हे डोमग्रामी म्हणजे डोम गावा मुक्कामी असताना एके दिवशी त्यांच्या घराच्या परिसरात मंदिराजवळ मातीकाम सुरू होतं. चक्रधर स्वामींचे सर्व शिष्य अनुयायी त्या ठिकाणी मातीकाम करत होते. थंडीचे दिवस असल्यामुळे सकाळी सकाळी भक्तजनांना थंडी वाजत होती आणि त्यामुळे त्यांच्याकडनं मातीकाम करणं शक्य होईना, पण भटोबास मात्र मातीकाम करतच होते. भटोबास म्हणजे नागदेवाचार्य, चक्रधर स्वामींचेच दुसरे शिष्य. मग हे पाहिल्यानंतर त्यांना विचारलं गेलं की नागदेया, नागदेया म्हणजे नागदेवाचार्यांना उद्देशून म्हटलं की नागदेवा तू कैसा काही हिवसी ना, म्हणजेच काय तर तुला थंडी वाजत नाही का, तू कसं काय काम करतो आहे. तेव्हा वटोबास म्हणितले आम्ही वैरागी काही सी आहे, म्हणजे आम्ही वैरागी आहोत, आम्हाला कशाची हिव वाजते. वैरागी या शब्दाचा अर्थ आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साधू पुरुष किंवा संन्यासी व्यक्तींना खूप महत्व आहे किंवा संसारावर संसाराचा त्याग करून घराचा त्याग करून अध्यात्माच्या जीवनाला स्वतःला वाहून घेणं, सर्व विकारांपासून दूर होणं, काम क्रोध मद मोह मत्सर या सर्व विकारांपासून दूर जाण्यासाठी आपण सर्व गोष्टींचा त्याग करून संन्यस्त वृत्तीने जीवन जगतो, एक प्रकारे वैरागी वैराग्यपण स्वीकारतो. त्याच विचारांचा दाखला देत भटोबास या ठिकाणी म्हणाले की आम्ही वैरागी आहोत, आम्हाला कशाला थंडी वाजेल. आणि मग ही गोष्ट नेमकी चक्रधर स्वामींनी ऐकली आणि त्यावेळेस सर्वज्ञ म्हणजे चक्रधर स्वामींनाच उद्देशून सर्वज्ञ असं म्हटलं जातं. सर्वज्ञ या शब्दाचा अर्थ आहे सर्व गोष्टींचा ज्ञान असणारा असा योगी पुरुष. मग स्वामींनी नागदेवाचार्यांना म्हटलं वानरेया, वानरेया या शब्दाचाही अर्थ नागदेवाचार्यांच्या सारख्या हालचाली पाहून ती चंचलता पाहून त्यांना स्वामींनी वानरेया असं म्हटलंय. वानरेया पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवळे हाही एकू विकारूची की गा. स्वामींनी नागदेवाचार्यांना म्हटलं की वानरेया पोरा कोणत्याही जीवाला वैराग्यपण मिरवणं, वैराग्यपण हा चांगला गुण असला तरी सुद्धा वैराग्यपण मिरवणं हे आवडणं हाही एक प्रकारे विकारच आहे की. मग हे उत्तर ऐकल्यानंतर भटोबासांनी पुन्हा सर्वज्ञांना विचारलं की जी जी निर्विकार तो कवण हो काजी, मग जर तुमच्या म्हणण्यानुसार वैराग्य पण मिरवणं आवडणं हा सुद्धा विकारच आहे तर मग या जगात निर्विकार असा तो कोण आहे. मग त्यावर सर्वज्ञ गोसावी चक्रधर स्वामी ही सगळी चक्रधर स्वामींना उद्देशूनच नावे वापरली जातात. त्यांनी म्हटलं की वानरेया ओर जीव विकारा वेगळा केवळही झालाची नाही, म्हणजेच या जगात या पृथ्वीतलावर
असा कोणताही जीव विकारा वेगळा झालाच नाही. प्रत्येकाच्या अंगी कोणता ना कोणता विकार हा जळलेला असतो आणि म्हणून कोणताच जीव विकारा वेगळा या जगात झालेला नाही. मा तू काही वेगळा असशील, मग तू काही वेगळा आहेस. आणि हे ऐकल्यानंतर बटोबास म्हणाले, हो काजी असं आहे का? आणि मग ही गोष्ट पटवून देण्यासाठी चक्रधर स्वामींनी आपल्या शिष्यांना कीर्ती कठियाचा दृष्टांत निरूपण करून सांगितला की एखादा विकार सुद्धा म्हणजे एखादी चांगला गुण सुद्धा त्याचा जर आपल्याला गर्व झाला असेल तर तो सुद्धा एक विकारच असतो आणि म्हणून कोणताच जीव या जगामध्ये विकारापेक्षा विकाराहून वेगळा नाही.